लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। मागच्या एक आठवड्यापासून नवी मुंबई शहरामध्ये जे कोविड बाधित रुग्ण आहेत त्यांच्यासाठी बेड अवेलेबिलिटी बाबत काही तक्रारी येत आहेत की आवश्यकतेप्रमाणे वेळेमध्ये बेड मिळू शकत नाही आणि बऱ्याच वेळा हेल्पलाईन नंबरला किंवा हॉस्पिटलला फोन केल्यानंतर सुद्धा बेड इमिडिएट उपलब्ध नाही झाल्यामुळं रुग्णांना फार मोठा मनस्ताप सहन करावा लागतो, बेड उपलब्ध होण्यामध्ये डिले होतो आणि ह्या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी काय आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। महानगरपालिकेच्या वतीने इमर्जन्सी बेड अवेलेबिलिटी ॲज वेल ॲज ॲम्ब्युलन्स अवेलेबिलिटी याच्यासाठी एक हेल्पलाईन नंबर आम्ही सुरू केली आणि ह्या हेल्पलाईन नंबरवरती 24 तास डॉक्टर लोकांची टीम बसलेली असते आणि ज्याही रुग्णाला कुठल्याही प्रकारचा बेड अवेलेबिलिटी बेड उपलब्ध होणं गरजेचं असेल तर त्यांनी त्या हेल्पलाईन नंबरला फोन करणं, त्याला आपल्या सिम्पटमची माहिती देणं आणि त्या डॉक्टरांच्या मार्फत त्यांना जो सुयोग्य पद्धतीचा बेड आहे तो लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी सर्व नोडल ऑफिसरला ते कॉन्टॅक्ट करणं आणि त्यांच्या मार्फत बेड उपलब्ध करून देणं अशी ही याची कार्यपद्धती आहे। परंतु एकंदर हा सगळा मागच्या आठवड्याभरातला फ्लो आपण बघितला आणि त्याच्यामध्ये जी काही ट्रिमंडस इन्फ्लक्स आपल्याला दिसतोय की आयसीयू बेडची रिक्वायरमेंट वाढलेली आहे ही पाहता आज रोजी अशी परिस्थिती काही प्रमाणामध्ये निर्माण झाल्याचं दिसतंय की आयसीयू बेडची अवेलेबिलिटी होण्यासाठी विलंब होतोय आणि ओव्हरऑल एक खाटांची उपलब्धता किती आहे नवी मुंबई शहरामध्ये असा प्रश्न उपस्थित होतो। एकंदर बेड आपल्या उपलब्धतेचा विचार केला तर आजची सद्यस्थिती नवी मुंबईमध्ये जी आहे त्यामध्ये नॉर्मल बेडची कुठलीही अडचण नाही। आपल्याकडे जवळपास 4,000 जास्त साध्या खाटा आहेत, त्यापैकी 2 ते 2,500 ऑक्युपाईड असतील, 1,500 जास्त खाटा आपल्या मोकळ्या असतील आणि 1,000 बेडचं काम आता सुरू आहे जे एक आठवड्याभरात पूर्ण होणं अपेक्षित आहे। पुढच्या 1,000 खाटांचं नियोजन आपण आतापासूनच करत आहोत। सो नॉर्मल बेड शुड नॉट बी अ प्रॉब्लेम ॲट ऑल। ऑक्सिजन बेडच्या बाबतीत सुद्धा फक्त कॉर्पोरेशनचा जर विचार केला तर जवळपास आपल्याकडे 2,300 आपले ऑक्सिजनचे बेड आहेत आणि ह्या 2,300 बेडवरती जे रुग्ण आहेत त्यांची संख्या 800 जास्त नाही। म्हणजे फक्त कॉर्पोरेशनचा जरी विचार केला आपण तरी 1,500 बेड आपले फक्त कॉर्पोरेशनच्या ताब्यातले ऑक्सिजनचे अवेलेबल आहेत। सो आज रोजी नवी मुंबई शहरामध्ये एखाद्या रुग्णाला ऑक्सिजन बेडची अवेलेबिलिटी उपलब्धता हवी असेल तर त्याला बेड उपलब्ध होणार नाही अशी परिस्थिती थोडीही नाही, कारण आपल्याकडे सिडको एक्झिबिशनमध्ये 1,200 बेड आहेत, त्या 1,200 बेडला ऑक्सिजन आहे। तिथे आज रोजी DCSC प्रोटोकॉलवरती म्हणजे ऑक्सिजनचा जो प्रोटोकॉल असतो त्याच्यावरती 600 रुग्ण आहेत। त्याचबरोबर आपल्याकडे राधास्वामीमध्ये साधारणतः 300 ते 350 ऑक्सिजनचे बेड आहेत। एक्सपोर्ट हाऊसमध्ये 550 बेड आहेत जिथं आपण अजूनही ऑक्सिजनचे रुग्ण घ्यायला सुरू केलेलं नाही, कारण रुग्णांची ऑक्सिजनची तशी तेवढी संख्या अजून वाढलेली नाही शहरामध्ये। प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये एखाद्या रुग्णाचा इन्सिस्टन्स असेल की आम्हाला ऑक्सिजनचा बेड प्रायव्हेटमध्येच पाहिजे तर काही प्रमाणामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात, कारण प्रायव्हेटची ऑक्सिजनची ऑक्युपन्सी ऑलमोस्ट 100% आलेली आहे। परंतु जर त्यांनी सिडको एक्झिबिशन किंवा आपल्या फॅसिलिटीमध्ये जायचा चॉईस उपलब्ध केला तर त्याला कुठलीही अडचण येणार नाही याची आम्ही दक्षता घेतोय। मात्र कळीचा मुद्दा आहे आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरची अवेलेबिलिटी। शहरामध्ये आज रोजी 500 जास्त साधारणतः 505 आयसीयू बेड उपलब्ध आहेत आणि फार मोठ्या प्रमाणावरती आयसीयू बेडचा जर विचार केला तर डिमांड फार मोठ्या प्रमाणावरती येताना आपल्याला दिसते। याची अनेक कारणं आहेत। मागच्या आठवड्याभरामध्ये आयसीयू बेडची रिक्वायरमेंट आपल्या हेल्पलाईन नंबरला जी येते म्हणजे साधारणतः हेल्पलाईन नंबरवरती दररोज 200 जास्त कॉल येतात, याच्यामध्ये विविध प्रकारच्या त्यांच्या डिमांड असतात आणि त्याच्यामध्ये आयसीयूची फार मोठ्या प्रमाणावरती मागणी होताना आपल्याला दिसते। आयसीयू बेडच्या मॅनेजमेंटसाठी 2-3 गोष्टी महानगरपालिकेच्या वतीने केल्या जात आहेत। त्यातला एक महत्त्वाचा निर्णय जो आम्ही आज घेतलेला आहे, प्रायव्हेट हॉस्पिटलमधले जेवढे पण बेड असतात त्याच्यामध्ये आयसीयू कॅटेगरी असेल, ऑक्सिजनची कॅटेगरी असेल किंवा साधी कॅटेगरी असेल, ह्या तीनही कॅटेगरीमधल्या सर्व बेडपैकी 80% बेड हे महानगरपालिकेच्या हेल्पलाईनच्या माध्यमातून रेग्युलेट केले जातील आणि त्याच्यावरती होणारे ॲडमिशन हे आपल्या हेल्पलाईनच्या माध्यमातून रेग्युलेट केले जातील। आणि सर्व हॉस्पिटलना कळवण्यात आलेलं आहे की त्यांच्या 80% खाटांवरती जे रुग्ण ऍडमिट होतात त्यामध्ये हेल्पलाईनवरची जी वेटिंग लिस्ट आहे त्यांना सगळ्यात पहिलं प्राधान्य दिलं गरजेचं आहे आणि जर हेल्पलाईनच्या वेटिंग लिस्टवरती एखादा रुग्ण नसेल तरच त्यांनी परस्पर त्या ठिकाणी ऍडमिशन करावं।
या पद्धतीने हा आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे. सर्व नोडल ऑफिसरला त्याची माहिती देण्यात आलेली आहे आणि आम्ही आमच्या स्तरावरनं प्रयत्न करतोय डेली बेसिसवरती नोडल ऑफिसरचा आढावा घेऊन की हॉस्पिटलचं सेन्सिटायझेशन करणं, जे हॉस्पिटल कोऑपरेट करत नाहीत त्यांना माहिती देणं, आवश्यकता पडली तर त्यांना नोटीस काढणं आणि त्यांना जाणीव करून देणं की 80% बेड जे आहेत ते रेग्युलेटेड आहेत, त्या ठिकाणचे ऍडमिशन जे आहेत त्यावरती हेल्पलाईन नंबरमधली वेटिंग लिस्ट आहे त्यांना प्रायोरिटी देणं गरजेचं आहे, त्याच्या बाहेर त्यांना जाता येणार नाही. 20% जो कोटा आहे दॅट इज अनरेग्युलेटेड आणि त्याच्या बाबतीमध्ये हॉस्पिटल आपल्या डिस्क्रिप्शनवरती ऍडमिशन करू शकतं. सो आज 500 जे आपल्याकडे आयसीयू बेड आहेत त्यापैकी साधारणतः 300 प्रायव्हेट हॉस्पिटलचे बेड आहेत. जर हा आदेश जो निर्गमित करण्यात आलेला आहे याचे एन्फोर्समेंट जास्तीत जास्त इफेक्टिव्ह करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्यातून प्रायव्हेट बेडमध्ये सुद्धा आपल्या हेल्पलाईनवरती जे लोक फोन करतात आणि ज्यांना आयसीयू बेडची इमर्जन्सीमध्ये अवेलेबिलिटी हवी असते त्यांच्या ऍडमिशन होतील याची आम्ही दक्षता घेऊ. पण आयसीयू बेडचा अवेलेबिलिटीचा विषय इथेच संपत नाही. तसं पाहायला गेलं 500 बेड आपल्याकडे आज आहेत परंतु अजून त्याचा इक्विलिब्रियम सेट झालेला नाही. इक्विलिब्रियम म्हणजे ऍडमिशन इक्वल टू डिस्चार्जेस हे गणित अजून बसलेलं नाही. बिकॉज इव्हन टुडे जेवढे आपले डिस्चार्जेस 500 होतात त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त ऍडमिशनच्या रिक्वेस्ट आपल्याकडे येत राहतात आणि त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये आयसीयू बेडची अवेलेबिलिटी कमी असल्याचं आपल्याला आज दिसतंय. त्याच्यावर पुढचं सोल्यूशन आहे, आपल्याला आयसीयू बेडची अवेलेबिलिटी वाढत जाणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून सुद्धा नियोजन महानगरपालिकेने केलेलं आहे. MGM कामोटेसोबत आपण 100 बेडचं नवीन एक अग्रीमेंट करतोय ज्या माध्यमातून उद्या म्हणजे साधारणतः 15 तारखेला त्यांनी 20 बेड आपल्याला नवीन अवेलेबल करून देतील आणि त्याच्यानंतर 2 दिवसामध्ये म्हणजे 17 तारखेपर्यंत अजून 70 बेड अवेलेबल करून देतील. म्हणजे येत्या साधारणतः रविवारपर्यंत MGM चे 100 बेड आपल्याला मिळू शकतील आयसीयूचे फक्त आणि इफ नेसेसरी आपण त्याचा एक्सटेन्शन अजून 100 बेडचं करू शकतो. आत्ताची पोझिशन पाहता डेफिनेटली आपल्याला त्याची आवश्यकता आहे. सो रविवारपर्यंत आम्ही त्यांचे 100 बेड ताब्यामध्ये घेऊ आयसीयूचे आणि त्याच्यावरती आपल्या पेशंटचे ऍडमिशन सुरू होतील आणि पुढच्या 100 बेडची तयारी करण्यासाठी हॉस्पिटलला सांगितलं जाईल आणि त्याचं पण ऍग्रीमेंट हॉस्पिटलसोबत केलं जाईल. त्याचबरोबर सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आपण 75 आयसीयू बेड तयार केलेले आहेत. ते आउटसोर्स करण्यासाठी सुद्धा आपली जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे. ती एजन्सी लवकरच येत्या 3 ते 4 दिवसात अपॉइंट केली जाईल आणि तिथून पुढे 3 ते 4 दिवस प्रत्यक्षामध्ये काम सुरू करायला पुढच्या बुधवारपर्यंत किंवा जास्तीत जास्त गुरुवारपर्यंत ते 75 बेड पण सुरू होऊ शकतील अशी साधारणतः परिस्थिती आहे. सो 175 बेड पहिल्या टप्प्यामध्ये आणि ऍडिशनल 100 अशा पद्धतीने आयसीयू बेडची उपलब्धता वाढल्यानंतर अपेक्षा आहे की हा जो इक्विलिब्रियम म्हणतो आपण डिस्चार्जेस इक्वल टू ऍडमिशन हा सेट व्हायला थोडेफार चान्सेस राहतील आणि इमिडिएट आपल्याला आयसीयू ॲज वेल ॲज व्हेंटिलेटर आणि बाय द वे व्हेंटिलेटर बेडची अवेलेबिलिटी आणि आयसीयू बोथ गो इन सिंक विथ इच अदर. प्रत्येक 100 आयसीयू बेडच्या मागं आपण 40 व्हेंटिलेटर वाढवतो त्यामुळे ज्या पण नवीन आपण आयसीयूचे बेड वाढवतोय त्याच्यामध्ये व्हेंटिलेटेड बेडची पण संख्या वाढेलच ह्याच्या बद्दल काही दुमत नाही. मात्र जी उपलब्धता आयसीयू बेडची आहे त्याच्यामध्ये आज रोजी आपल्याला दिसतंय की फार स्ट्रेन झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ज्या लोकांच्या रिक्वेस्ट येतात काही लोकांना त्यामध्ये इमिडिएट आयसीयू बेडचा बेड मिळायला अडचणी निर्माण होत आहेत. याचं वन ऑफ द रिझन्स आयसीयू बेडचं डिमांड प्रचंड प्रमाणात वाढते आणि त्याचं कारण काय ही पण बाब फार महत्वाची ठरते. जनरली आपल्याकडे DCSC जी फॅसिलिटी असते म्हणजे आपल्याकडे सिडको एक्झिबिशन सेंटर, या सेंटरमधनं जसजसं पेशंट ऑक्सिजनवरती जातो आणि त्यापैकी काही पेशंटची तब्येत खालावते त्यांना आपण आयसीयूमध्ये शिफ्ट करतो आणि दिस इज अ ट्रेंड थ्रू विच रेफरल टू आयसीयू बेड हॅपन्स. मागच्या 1 आठवड्यामध्ये डायरेक्ट आयसीयूला जाणाऱ्या पेशंटची संख्या वाढताना दिसते. म्हणजे काही लोक जे होम आयसोलेट झालेले आहेत त्यांची तब्येत घरी असताना खालावते आणि त्यांना बेडची अवेलेबिलिटी निर्माण होते ती डायरेक्ट आयसीयूची निर्माण होते आणि त्याच्यामुळे अपार्ट फ्रॉम म्हणजे सिडको एक्झिबिशन सेंटरमधनं दररोज 10 ते 15 पेशंट आपले आयसीयू DY पाटीलला जात असतील आणि इतर पेशंट आपण प्रायव्हेट हॉस्पिटलला पण ट्रान्सफर करतो. त्याचबरोबर जे होम आयसोलेटेड पेशंट आहेत त्यांच्याकडनं डायरेक्ट आयसीयूची डिमांड वाढताना आपल्याला दिसते आणि त्याचं कारण समजून घेणं गरजेचं आहे. होम आयसोलेशनचा प्रोटोकॉल ठरलेला आहे की कुणाला होम आयसोलेशन अलाव केलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन असेल आणि हेवी कोमॉर्बिडिटी असेल आणि सिम्पटम जर असतील मॉडरेट टू सिव्हिअर सिम्पटम असतील त्या व्यक्तीला होम आयसोलेशन ऍडवाईस केलं जात नाही. आणि असं निदर्शनास येतंय की काही कुटुंबांमध्ये एखादी सिनियर सिटीजन व्यक्ती असेल किंवा हेवी कोमॉर्बिड व्यक्ती असेल त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही होम आयसोलेट होणं योग्य होणार नाही तरी त्यांचा प्रचंड आग्रह राहतो की आम्हाला होम आयसोलेट व्हायचं आहे. अगेन्स्ट ऍडवाईस ते होम आयसोलेट होतात आणि त्याच्यानंतर जर पुढे काही कंडिशन त्यांची खालावली तर
खालावलेल्या कंडिशन सहित हॉस्पिटलला रिपोर्ट होतात आणि मग हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी आल्यानंतर जर कंडिशन खराब असेल डायरेक्ट आपल्याला आयसीयूला शिफ्ट करावं लागतं. तिथून पुढे त्यांची रिकव्हरी करण्याची प्रोसेस अधिक कठीण बनते, क्रिटिकॅलिटी वाढते. आजच आमच्या सायंकाळच्या व्हीसीमध्ये जी केस निदर्शनास आली, एका पर्टिक्युलर UHP मध्ये एक ज्येष्ठ नागरिक 80+ महिला आहे, त्या व्यक्तीला होम आयसोलेशन आपल्याला ॲडवाईस करणं शक्य नव्हतं. डिस्पाईट सो मेनी एफर्ट त्या कुटुंबाने इन्सिस्ट केलं की त्यांना होम आयसोलेशन करायचं आहे. परवा दिवशी त्यांनी होम आयसोलेशन केलं आणि आज ती केस हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट झाली आहे विथ ऑलमोस्ट 80 SpO2 सॅच्युरेशन. आता एवढ्या सिनियर एजला जर सॅच्युरेशन एवढं ड्रॉप झालेलं असेल तर इट बिकम्स व्हेरी क्रिटिकल केस इन आयसी. आणि त्यांना जे जर त्यावेळी इन्स्टिट्यूशन आयसोलेशनमध्ये आले असते तर योग्य वेळी ऑक्सिजन लावून पुढे आयसीयूपर्यंत जाण्याची वेळ सुद्धा आपल्याला टाळता आली असते. हा प्रोटोकॉल जो आपण ठरवला जातो, सी वी आर ट्राइंग टू डू एव्हरीथिंग वी कॅन, आय अंडरस्टँड की दिस इज अ व्हेरी सिरियस सिच्युएशन, क्रायसिस प्रॉब्लेम आहे आणि आम्ही आमच्या स्तरावरती नॉट जस्ट हेल्पलाईन, बाय द वे हेल्पलाईनला आपण 200+ जास्त कॉल दररोज ॲड्रेस करतो. त्याच्या व्यतिरिक्त एव्हरी ऑफिसर इन्क्लुडिंग माय सेल्फ आम्ही 24 तास टू द बेस्ट ऑफ अवर कॅपॅसिटी प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. बट देन त्या पद्धतीने काही लोकांकडनं जर रिस्पॉन्स नाही भेटला, होम आयसोलेशन एव्हरीबडी इफ थिंग्स की मला होम आयसोलेशनच पाहिजे आणि मी फक्त डिस्पाईट मेडिकल ॲडवाईस मला कॉर्पोरेशनच्या फॅसिलिटीमध्ये नको किंवा मला हॉस्पिटलमध्ये जायला नको आणि क्रिटिकल स्टेजला फक्त हॉस्पिटलमध्ये येऊन परत वी शूड गिव्ह डॉक्टर्स सम चान्स सो दॅट थ्रू मेडिकेशन अ पेशंट कॅन कम बॅक. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की महानगरपालिकेच्या वतीने आपण संपूर्ण प्रयत्न करतोय इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन जास्तीत जास्त व्हावं आणि त्याच्या फॅसिलिटी पण आपण वाढवतोय. त्याचवेळी जर एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यानंतर आपल्याला प्रोटोकॉलनुसार इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन ॲडवाईस केलेलं असेल तर कृपया इन्स्टिट्यूशनल आयसोलेशनचा पर्याय स्वीकारावा. जर प्रायव्हेट बेडमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर आपल्याला आयसोलेशन फॅसिलिटी उपलब्ध होत नसेल तर महानगरपालिकेच्या फॅसिलिटीमध्ये अत्यंत चांगल्या सुविधा पुरवल्या जातात. ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत इमिडिएट आम्ही त्या ठिकाणी रिस्पॉन्स करतो, विदिन नो टाईम त्या ठिकाणी कार्यवाही केली जाते. पण कोविड अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये सिनियर सिटीजन असेल किंवा हेवी कोमॉर्बिडिटी असेल परिस्थिती खालावायला वेळ लागत नाही आणि मग आयत्या वेळी आयसीयू बेड जरी मिळाला तरी तिथून पुढे रिकव्हरी अजून जास्त क्रिटिकल बनते. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की कृपया मेडिकल ॲडवाईस असेल त्या पद्धतीने आपण बिहेव करावं, त्या पद्धतीने रिस्पॉन्ड करावं. मेडिकल यंत्रणा आहे ती पण प्रचंड स्ट्रेसखाली आहे, त्यांच्या पण अडचणी अजून वाढणार नाहीत आणि सर्वांनी जर कोऑपरेशन केलं आणि त्याचबरोबर आम्ही आमच्या पूर्ण क्षमतेने आयसीयू बेडची कॅपॅसिटी वाढवतच आहोत, त्याचबरोबर हा 80% रेग्युलेशन जे आहे त्याची एन्फोर्समेंट सुद्धा पूर्ण क्षमतेने करू आणि एक इक्विलिब्रियम एकदा सेट झाला की आयसीयू बेडच्या अवेलेबिलिटीची पण आपल्याला कुठली अडचण येणार नाही हे पूर्णतः पाहण्यासाठी आम्ही सतर्कपणे कार्यवाही करत आहोत आणि आपल्या सहकार्याने लवकरात लवकर ह्या क्रायसिसच्या आपण बाहेर पडू.